राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांची बनावट कागदपत्रे छापून त्यांचा गैरवापर करणाऱ्या आरोपींचा ठाणे कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. लालमणी पांडे असं या आरोपींचे नाव आहे. तर त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. लालमणी पांडे नावाचा एक इसम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या एक त्याने एक फर्जी आय कार्ड बनवलेलं आहे. त्याचे काही लेटर्स बनवलेले आहेत. अशी एक आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्या तक्रार अर्जाची चौकशी करून सदरचा जो अर्ज आहे त्यामधील मजकूर खरा असल्याचेही लक्षात आल्याने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला आम्ही काल बाधवी कलम 420, 465, 468 आणि 471 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी लालमणी पांडे आणि त्याचा आणखी एक साथीदार साले गुले खान राहणार बांद्रा हे दोघा इसमांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कोणतेही अधिकार नसताना त्यांना कोणतेही राईट्स नसताना त्याचे एक फर्जी असं व्हिजिटिंग कार्ड बनवलेलं आहे. त्याचं एक आय कार्ड बनवलेलं आहे आणि त्यांच्या लेटर पॅडसुद्धा आहेत ज्यामध्ये त्यांनी एम्ब्लेमसुद्धा छापलेला आहे. त्यामध्ये त्या मामी एम्ब्लेम अँड नेम्स ॲक्ट 1950 याप्रमाणे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.